गणपति बाप्पा मोरिया, मंगलमूर्ति मोरिया। सांगलीच्या या श्री गणेशाचं दर्शन मी घेतलेलं आहे आणि फक्त मराठीच्या फुल टू पैसा वसूल या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। फुल टू पैसा वसूल म्हणजे आपण लक्ष्मीला त्या स्पर्धकाच्या घरी घेऊन जातो आणि घरातल्या लक्ष्मीचा सन्मान करतो। तर आजच्या या भागामध्ये कोण सहभागी होणार आहे हे तुम्ही माझ्यासोबत बघालच, तेव्हा आता आपण त्यांच्या घरी जाऊया। बोला फुलटू पैसा वसूल। नमस्कार मंडळी। नमस्कार नमस्कार नमस्कार। कसे आहात सगळे? मजेत मजेत। कार्यक्रमाला सुरुवात करायची। नमस्कार नमस्कार। काय तुमचं नाव? सोनाली। सोनाली, बरं, या कार्यक्रमामध्ये तुम्हाला खूप पैसे मिळवून देणार आणि ते पैसे तुम्हाला जिंकायचे, पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसेची जी कमाई केली ती पहिली कमाई काय होती आणि ती कशा पद्धतीने तुम्ही ते पैसे कमवले? मी ब्युटिशियन आहे। मला पहिला मेकअप आलेला 1100 रुपये होते त्याचे, तर ते 1100 रुपये मध्ये मी एक मेकअप केलेला। 1100 रुपये तुम्ही मिळवले होते, पण ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला 8000 रुपये मिळवण्याची संधी मिळणार। ते पैसे मिळवण्यासाठी आज या तुमच्या मैत्रिणी ते सगळे जमले आहेत की त्यातली एक कोण मैत्रीण आहे जी या सोनाली वहिनींना चॅलेंज द्यायला तयार आहे? मी। तुम्ही? या पुढे या। नमस्कार। काय आपलं नाव? मी अर्चना सुतार। काय करता, म्हणजे तुमची आयुष्यातली पहिली कमाई कशी काय झाली, काय आठवतंय का? मी आता, माझी फॅक्टरी आहे। हो, अरे वा, प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंगची फॅक्टरी आहे। अरे वा। आणि माझी आयुष्यातली पहिली कमाई आहे ती म्हणजे मी ऍज अ कंपाऊंडंट म्हणून हॉस्पिटल मध्ये लागले होते आणि माझी पहिली कमाई आहे ती फक्त 100 रुपये। वा वा। आज 8000 रुपये कमवण्याची संधी आहे, पण ते 8000 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे। ते जास्त खेळतात का? तुम्ही कुठल्या खेळात वगैरे, म्हणजे असं स्पोर्ट्स? स्पोर्ट्स मध्ये मी आहे। अच्छा। गेले 3 वर्ष झाले मी डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप घेते रायफल शूटिंग आर्चरीची। अरे क्या बात है, वा वा वा। मला खेळाबद्दल काही माहिती नाहीये, पण मी सिंगिंग करते। या सिंगिंग करतात, मग तुम्ही सिंगिंग करता का नाही? मी सिंगिंग करते सर। मी 6 वर्ष, म्हणजे 6 वर्ष कंटिन्युअस फर्स्ट प्राइज घेतलेला आहे सिंगिंग मध्ये। अरे वा, तुम्ही काय काय करता, म्हणजे तुमची प्लास्टिकची फॅक्टरी आहे, तुम्ही रायफल शूटिंग करता, तुम्ही सिंगिंग करता, मग अशी तुम्ही ढोल वाजवत होता, म्हणजे एकदम अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। आर्चरी आहे आणि सर विशेष म्हणजे मी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहे आमच्या समोर। अरे वा वा वा। दोघी खेळायला सज्ज झालेले आहेत। आपल्या शोचं नाव आहे फुलटू पैसा वसूल। दोन रखुमाई हा राऊंड खेळण्यासाठी तयार झालेले आहेत। आता हा राऊंड काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो। एक वीट पुढे ठेवायची, त्याच्यावर एक पाय ठेवायचा, मग मागची वीट उचलायची, ती पुढे ठेवायची, त्याच्यावर दुसरा पाय ठेवायचा, असं करत करत ही रेषा तुम्हाला पार करायची आहे आणि त्याच्यानंतर वीट ठेवून त्याच्यावरती कमरेवर हात ठेवून उभं राहायचं आहे। हे पहिलं जे कोणी करेल त्याला पुढच्या राऊंडमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे आणि 8000 रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे। तर सुरुवात करायची। एक, दोन, तीन।
पाय जमिनीला टेकला नाही पाहिजे. काय कसं वाटतंय खेळून? खूप सुंदर, खूप मजा आली, खूप धमाल केली. धमाल आली हो. थोडं वजन पण कमी झालं की नाही? थोडा व्यायाम पण झाला वाटतं? हो, रोज करायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकला असेल? अर्चना ह्या जिंकल्या असतील. तुम्हाला असं वाटतं तुम्ही जिंकले नक्की? हो. ह्या पण पोहोचल्या होत्या, सेमच टायमिंग झालं असं नाही वाटत तुम्हाला? दोघी एकत्र पोहोचल्या है ना? हो. असं नाही वाटत दोघी एकत्र पोहोचले म्हणून? पण असं नाहीये. कोण जिंकलं हे मी सांगणार आहे पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्हाला काय वाटत, करू डिक्लेअर? हो. या राऊंड मध्ये विजेत्या ठरलेले आहेत अर्चना वहिनी. यस. तुमचं मनापासून अभिनंदन. तुमचंही अभिनंदन, कारण पुढे तुम्हाला संधी मिळणार आहे. पण तुर्तास पुढच्या राऊंड मध्ये अर्चना वहिनींसोबत आम्ही खेळ खेळणार आहोत आणि तो खेळ आहे प्रश्नोत्तराचा. वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ या तिन्ही काळातील प्रश्न विचारले जातील. प्रत्येक उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस मिळेल आणि तिन्ही उत्तरं जर का बरोबर दिली तर तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत. पुढच्या राऊंडसाठी तुम्ही सिलेक्ट झालात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि आता चिठ्ठी काढा. वर्तमान काळ, वर्तमान काळाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता काय वर्तमान काळाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा हा मला प्रश्न पडला. काय हो तुम्ही, मगतपासून मी बघतोय मोबाईलला सोडतच नाही अजिबात. सतत बरोबरच लागतो का मोबाईल? हो. आणा माझ्याकडे तो मोबाईल. अरे खेळ खेळायचा ना आपल्याला, मोबाईल कशाला पाहिजे? पासवर्ड काय सांगा मला. 1 2 3 6 9 8 एवढं सगळं सगळ्यांसमोर सांगून राहू. बरं झालं ना, मी एक काम करतो, हा मोबाईल हातात आलाय, या मोबाईल वरूनच तुम्हाला प्रश्न विचार. ठीक आहे, ओके. हा, रेडी? रेडी. मोबाईल नेहमी हातात होता, मोबाईल जरा पण बाजूला ठेवत नाही ना. मला सांगा तुमच्या मोबाईल मध्ये किती कॉन्टॅक्ट आहेत. आता मी तुम्हाला ऑप्शन देणार आहे त्याच्यासाठी. 500 ते 600, 600 ते 700, 700 ते 800 का 800 ते 900. तुमची वेळ सुरू होते आता. 500 ते 600. वेळ आहे अजून. झालं उत्तर? 500 ते 600. ठरलं? हो. फायनल? फायनल. अजिबात बदलायचं नाही उत्तर? नाही. 500 ते 600? 500 ते 600. अर उत्तर तुमचं चुकलेलं आहे, कारण तुमच्या मोबाईल मध्ये कॉन्टॅक्ट आहेत 708. त्याच्यामुळे तुमचं हे उत्तर चुकलंय. हा घ्या तुमचा मोबाईल, दुसरी चिठ्ठी काढा. आता बघूया काय येत आहे. भूतकाळ, तुम्ही मला वाटतं नेमबाजी करता. हो. धनुर्विद्या पण तुम्हाला येते. हो. आणि तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहात. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही जशा एक्सपर्ट आहात तसं भूतकाळात कोण एक्सपर्ट होता? एकलव्य. खरा प्रश्न थोडा वेगळा आहे. म्हणजे एकलव्य तुम्ही म्हणालात ते करेक्टच आहे, पण माझा प्रश्न आहे अर्जुनाचे गुरु कोण होते हे तुम्हाला सांगायचं. तुमची वेळ सुरू होते आता. श्रीकृष्ण. नाही, श्रीकृष्णाने अर्जुनाला गाईड केलं. द्रोणाचार्य. थोडक्यात असं ना, एक सेकंद संपता संपता उत्तर दिलं तुम्ही. वा, तुम्हाला मिळत आहेत या उत्तराचे 500 रुपये. थँक्यू. आता तिसरा प्रश्न, चिठ्ठी काढा.
वर्तमान का अच्छा काय बिझनेस करता टूर्स एंड ट्रॅव्हल्स ची एजन्सी आहे टूर्स एंड ट्रॅव्हल्स ची एजन्सी पण आहे तुमची बर मला सांगा आरटीओ चा फुल फॉर्म काय तुमच्याकडे चार ऑप्शन आहे रेग्युलर ट्रॅफिक ऑफिस रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस रिजनल ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस तुमची वेळ सुरू होते आता रोड ट्रान्सफर ऑफिस काय म्हणाला रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस हे तुमचं उत्तर आहे पण तुमचं हे उत्तर चुकलंय उत्तर हे आहे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हा आरटीओचा फुल फॉर्म आहे हे उत्तर आहे तीन प्रश्नांपैकी वहिनींनी फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे त्याच्यामुळे वहिनींना मिळतात 500 रुपयाचं बक्षीस तर तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे तुम्हाला मिळणार आहे 500 रुपयाचं बक्षीस आणि फुल टू पैसा वसूलची कॅश बँक माझ्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी बक्षीस देतो हे 500 रुपयाचं बक्षीस आता या खेळामध्ये अजून गंमत येणार आहे कारण पुढच्या राऊंडमध्ये सगळ्यांना खेळायला संधी मिळणार आहे पण तो खेळ काय आहे हे सरप्राईज आहे फुल टू पैसा वसूल हा कार्यक्रम आहे धमाल मजा मस्तीचा पण आता वेळ आहे वहिनींसोबत गप्पा मारण्याची वहिनी तुमचा पूर्ण प्रवास लहानपण कसं काय लहानपण खूप दुःखी गेलं लहानपणी पप्पा एक्सपायर झाले पप्पा एक्सपायर झाल्यानंतर परत थोडे दिवस बहिणी आणि भावांनी सगळं सांभाळून नेलं मग मम्मी होती आमच्याबरोबर मम्मी आमच्याबरोबर पप्पा एक्सपायर झाल्यानंतर फक्त 10 वर्षच आमच्यासोबत होती मम्मीसुद्धा माझी टेन्शन्स घेऊन घेऊन मम्मीचं हार्ट फेल झालं आणि मम्मी पण त्या पिरियडला एक्सपायर झाली त्यानंतर खूप स्ट्रगल केलं भाऊ माझा एक हमाली करत होता आणि एक माझा भाऊ प्लंबिंगचे कॉन्टॅक्ट घेत होता मी नुकतं 150 रुपयामध्ये प्रपंच केला आहे आणि आम्हाला राहतं घर ते दुसऱ्यांना जास्त रेंटवर भाड्यानं देऊन आम्ही दुसरीकडे राहायला गेलो मी आणि माझे दोन भाऊ म्हणजे खूप असं देवाने आमच्यावर अन्याय केला आहे त्यानंतर परत थोडे दिवस गेले आणि परत मला स्थळ आलं माझं लग्न जमलं मग माझ्या तीन भावांना कोण बघणार म्हणून परत नंतर मी मिस्टरांना सांगितलं की माझ्या 2-3 भावांना तुम्ही जरा आधार द्या आणि माझ्या मग 3 भावांचं लग्नसुद्धा नव्हते तर मग ते ती तिघंजण रस्त्यावरती वडापाव वगैरे खाऊन असं जीवन जगले आता ते वेल सेटल आहेत पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून एक गोष्ट केली आहे असं आम्हाला कळलं तुमचं पाय म्हणे चिखलत उठला होता म्हणजे नेमकं काय झालं होतं मला संसार म्हणजे काय हे 12व्या वर्षी समजलं संसार कसा करायचा असतो खरं आम्ही एक एक दिवस उपाशी राहून काढले आणि रोज आमच्या घरी एक शेवग्याचं झाड होतं मला भाजी आणायला सुद्धा मला पैसे नसायचे कधी कधी तर आमच्या घरी शेवग्याचं एक झाड होतं त्या शेवग्याच्या शेंगा तोडायच्या रोज मी आमटी करायची माझी ती आमटी फेमस झाली आहे म्हणजे घरात सगळ्यांना खूप आवडते आणि मग मी तिथून स्वयंपाक शिकले मला स्वयंपाकसुद्धा येत नव्हता अरे जे माझं हसणं खेळण्याचं वय होतं त्या वयात मला सगळं चिखलामध्ये पाय अडकला होता हा तेच सांगायची गंमत मी असंच भाडेकऱ्यांनी मला पैसे दिले आणि जा सोनाली तेवढं तुमचं रेंट भरून ये म्हणून सांगितलं तुमचा हप्ता घराचा आणि मी घराचं हप्ता भरायला चाललेली आणि माझी थोरली बहीण माझ्या बहिणीला मी अख्खा म्हणतो माझी थोरली बहीण काय म्हटली अगं आपण असं नको जायला आपण इकडनं जाऊया तू शॉर्टकट करू नकोस तिने मग मी म्हटलं नाही आपण शॉर्टकट जायचं माझे पाय खूप दुखतात गं अगं ताई मला घरात खूप काम करून कंटाळा आला आपण इकडनं जाऊया दीदी म्हटली नको नको म्हणासपर्यंत ती त्या बाजूनं जात होती आणि इथे अशी गोल अशी दलदल होती ज्या जिथे एक दलदल होती ना तिथे मी असं पाय टाकला आणि मी पूर्ण आत गेली त्या चिखलामध्ये जसं इंग्लिश पिक्चरमध्ये एकदम असे सीन असतात ना तशी मी त्या दलदलीमध्ये पूर्ण आत फसत गेली चिखलामध्ये त्या गाळात पैसे सोडले नाही तिला असा हात दिला त्या पैसे असं घेतले पूर्ण अंग राडेराड झालेलं दीदी आणि तिकडची सगळी लोकं आले म्हटले अरे तुम्ही वाचवलं तुमच्या बहिणीला नाही तर हिची डेड बॉडीसुद्धा आपल्याला मिळाली नसती ते एजपर्यंत हे सगळं कार्यक्रम गेला असती ह्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये पैशाला खूप महत्त्व असतं पण ते
कुठल्या वेळेला मिळतात आणि कसे मिळतात तेही फार महत्त्वाचं असतं. तसंच फक्त मराठीच्या फुल टू पैसा बसून ह्या कार्यक्रमामधून आपणसुद्धा ती लक्ष्मी कोणांना कोणाच्या तरी घरी जावी आणि त्या लक्ष्मीच्या स्वरूपातून त्यांना जो आनंद मिळणार आहे, त्यांना ते पैसे खर्च करायचे आहेत, एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, तर त्याला थोडासा हातभार लागावा म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. तर आता बघूया पुढच्या राऊंडमध्ये कुठला खेळ आहे. ब्रेकनंतर तुमचं मनापासून स्वागत. आता पुढचा राऊंड कुठला आहे तुम्हाला माहीत असेलच. जिंकलात तो सिकंदर. नाही, म्हणून तर मी म्हणतो दुनिया आहे गोल पण गेम मध्ये छोटासा झोल. तसाच या एपिसोड मध्ये पण एक छोटासा झोल आहे. सिकंदर राऊंड रद्द केलाय, त्याच्याऐवजी आपण बोल बच्चन राऊंड सुरू करणार आहोत. आणि खेळाच्या शेवटी तुम्हाला सगळ्यांना जिंकण्याची संधी मिळणार आहे, पण ते सरप्राईज आहे, ते मी शेवटी सांगणार. तुर्तास आपण हा बोल बच्चन राऊंड खेळूया. बोल बच्चन राऊंड असा आहे की तुम्हाला एक ऑब्जेक्ट देणार, तुम्हाला तुमच्या मिस्टरांना फक्त ते ऑब्जेक्ट काटकोनी आहे, त्रिकोणी आहे का गोल आहे हे एवढंच सांगायचं आहे आणि त्यांना ते तिथे चित्र काढायचं इतकंच आहे. आता काय आहे हे सांगा. कार. कार गोल नाही, सरळ एक रेष, त्याच्या खाली एक रेष आणि साईडला दोन गोल. बरोबर की दोन साईडला गोल काढले. हा मग गोल साईडला दोन गोल. पाच चार तीन दोन राऊंड मोठे दोन एक शून्य. तुमची वेळ संपलेली आहे. थांबा 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 थांबा, या इकडे बघा काय काढलंय. ओळखा काय आहे. बरोबर सांगितलंय का. काय आहे हे सांगा तुम्ही. हे जरा कार सारखं वाटतंय. कार नाहीये. उत्तर चुकलेलं आहे. आता तुम्ही सांगा अर्चना वहिनी काय आहे उत्तर. ढोल काढायचा होता. नाही पण तुम्ही सांगितलं की गोल वरती सांगितलं नव्हतं ना. इकडे गोल इकडे गोल. ठीक आहे, आता तुम्ही नंतर ढोल वाजवा वाजवा. आता या फायनल राऊंड मध्ये या दोघीही जणी खेळणार आहेत, पण याच्या नंतर सुद्धा एक राऊंड होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे, पण तो राऊंड काय असणार आहे हे सरप्राईज आहे, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. सो हा राऊंड असा आहे की हे जी भाजी ठेवली आहे ही या बास्केटमध्ये आणून टाकायची. सोपं वाटत असेल ना, पण तसं नाही आहे, कारण दुनिया आहे गोल पण गेममध्ये छोटासा झोल. तर झोल असा आहे की चार जणांना पाठ करून बांधणार आहे, चारही जणांना एकमेकांकडे पाठ करून बांधणार आहे आणि एकेकाने जाऊन ती भाजी उचलून या बास्केटमध्ये येऊन टाकायची आहे. त्यामुळे ही गंमत आपल्याला फार छान पद्धतीने बघायला मिळणार आहे. तर तुम्ही तयार आहात. हो हो. एकेका टीमला संधी दिली जाईल. तर पहिल्या टीमला मी सांगतो की तुम्ही तयार राहा. आज आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. तयार आहात तुम्ही. तुमची वेळ सुरू होते आता. एकच मिनिट आहे तुमच्याकडे, लवकर. सगळ्यात कमी सेकंदामध्ये जो कोणी करेल तो हा गेम जिंकणार आहे आणि त्याला मिळणार आहे 4000 रुपये. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही किती सेकंदामध्ये हे बास्केटमध्ये भाजी आणून टाकली आणि तुमची वेळ काय झाली, म्हणजे ते चॅलेंज जे आहे त्या पुढच्या टीमला घ्यावं लागणार आणि त्याच्यापेक्षा कमी सेकंदात त्यांना हा गेम पूर्ण करावा लागणार आहे. आता पुढची टीम, तुमची वेळ सुरू होते आता. फायनल राऊंड संपलेला आहे आणि आता बक्षीस देण्याची वेळ आलेली आहे. तर बक्षीस जे आहे ते 4000 रुपयाचं बक्षीस आहे, फायनल बक्षीस आहे. आजची जी लक्ष्मी आहे ती एका वेगळ्या स्वरूपात विजेत्याला मिळणार आहे.
पण ते जे सेकंद आहेत, कोणी किती सेकंद केले, एकाचे सेकंद आहेत 39 आणि एकाचे सेकंद आहेत 30. आता 30 सेकंद कोणाचे आहेत आणि 39 सेकंद कोणाचे आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं, कोणाचे असतील? माझे 30 सेकंद असतील. आणि तुमचे किती असतील? मे बी 30च. 30च. तरी पण एकाचे सेकंद आहेत 30 आणि एकाचे सेकंद आहेत 39. आजच्या या फायनल राऊंडची विजेती आहे सोनाली वहिनी. तर हे 4000 रुपयाचं बक्षीस देण्याची वेळ आलेली आहे. मी त्यांचीच मैत्रीण अर्चना वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस सोनाली वहिनींना द्यावं. अभिनंदन. वा 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 वा. काय करणार मग आता एवढ्या साऱ्या पैशांचं? सांगली ही गणपतीची नगरी आहे. गणपती आमच्या सांगलीचे ग्रामदैवत आहेत. सर्वप्रथम मी त्यांना जाऊन 501 रुपयाचा अभिषेक करणार आणि माझ्या ह्या फ्रेंड्सनी मला एवढा सपोर्ट केला ह्या गेममध्ये, त्यामुळे त्यांना पार्टी देईल. अरे वा. मी मगतपासून सांगतोय की एक फायनल राऊंड नंतर अजून एक राऊंड आहे सगळ्यांसाठी. आता त्या राऊंडची वेळ आली आहे. तर हा फायनल राऊंड आहे आणि या फायनल राऊंडमध्ये एका व्यक्तीला संधी मिळणार आहे. त्या राऊंडचं नाव आहे फक्त मराठी. म्हणजेच 1 मिनिट स्वतःविषयी फक्त मराठीत माहिती सांगायची. नाव सांगायचं, शाळा सांगायची, कॉलेज सांगायचं, राहते कुठे ते सांगायचं, किंवा स्वतःबद्दल काही 1 मिनिटच कंटिन्यूअस बोलत राहायचं फक्त मराठीत. त्यात एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. आणि आता ती व्यक्ती कोण आहे हे मी निवडणार आहे. तुमचं नाव? दिव्या सुनील न्यायाधीश. तुमची वेळ सुरू होते आता. मी दिव्या सुनील न्यायाधीश, मी कराड येथे राहते आणि मी इथे माझ्या मावशीचा कार्यक्रम बघायला आलेली आहे. मी भारती विद्यापीठमध्ये आत्ता शिक्षण घेत आहे आणि माझी शाळा लाहोटी कन्या प्रशाला कराड इथे झालेली आहे. आणि मला चित्रकला काढायला खूप आवडते. मी जसे रंग काढते तसे मी माझ्या आयुष्यामध्ये पण भरण्याची मला खूप आवड आहे. मी लहान मुलांसाठी, अनाथाश्रमसाठी काहीतरी माझ्याकडून पैसे वगैरे देते महिन्याला. आणि मला खूप आनंद होतो त्यांचा आनंद बघायला. आणि नर्वस. दिव्या यांनी खूप छान प्रयत्न केला होता, खूप छान सुरुवात केली होती, पण 40 सेकंद झाल्यानंतर त्या थांबल्या, त्याच्यामुळे त्यांचं हे बक्षीस गेलेलं आहे. कारण हा राऊंडच असा आहे फक्त मराठी. किती तुम्हाला पैसे मिळाले? 500 रुपये. 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुम्हाला कितीचं बक्षीस मिळालं? 4000 रुपयाचं. 4000 रुपयाचं बक्षीस मिळालं. म्हणजे लक्ष्मी, खऱ्या अर्थानं लक्ष्मी घरात आलेली आहे. ती 500 रुपयाच्या स्वरूपाने का असेना, 4000 रुपयाच्या स्वरूपाने का असेना, पण लक्ष्मी घरात आलेली आहे. सांगलीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुरू झालेला हा भाग इथेच संपला. पण तुम्ही प्रत्येक रविवारी संध्याकाळी 6:30 हा कार्यक्रम बघायला अजिबात विसरू नका. फक्त मराठीवरती, ज्या शोचं नाव आहे फुलटू पैसा वसूल. फुलटू पैसा वसूल.